फक्त आवाजच बाहेर होय, फक्त आवाजच बाहेर येत. गेम मी पहिल्यांदा मस्त असं चुलीवरच मटण, त्यासोबतच चुलीवरच्याच भाकरी सुद्धा केल्या जात आहेत आणि त्या तितक्याच रुचकर आणि अप्रतिम अशा लागतात. तर पाहू शकताय तुम्ही किती छान पैकी जाळ लागलाय. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं मनापासून स्वागत करते. आत्ता आम्ही जातोय लंचसाठी बाहेर आणि ते पण एका स्पेशल व्यक्तीसोबत. सो तुम्ही तर ओळखलंच असेल ती स्पेशल व्यक्ती कोण आहे ते. सो आता मास्क लावतोत आणि निघतोत आम्ही लंच करायला आणि एक छानसं नवीन हॉटेल, नवीन म्हणजे चांगलंच ट्रेंडिंग हॉटेल आहे कोल्हापूरमधलं, तिथे जातोय. हॉटेल पण पाहायला मिळेल, कुणासोबत जातोय ते पण पाहायला मिळेल. सो स्टे ट्यून. आणि उशीर झाला आहे, ते येऊन थांबलेत तिथं, वाट बघतात आमची. सो निघतो आम्ही. श्री हाय कर. हाय. चला निघूया. दिसत आणि तर आता आम्ही आलेलो आहोत इथे कळंबा तलावात. आम्ही घरून निघून आता कळंबा तलावाच्या समोर थांबलेलो आहोत आणि आमचे स्पेशल गेस्ट जे आहेत ते येत आहेत लवकरच. तर बघूया आजचा दिवस कसा जातो. अगोदर तिथं पोहोचणं गरजेचं असतं. ते गेस्ट आहेत आपले. हो ना, आपण रिसीव्ह करणं आधी गरजेचं असतं, नाही तर ते अगोदर आले असते तर आम्हाला खूप गिल्टी वाटलं असतं की आपण त्यांना इन्व्हाइट केलंय आणि आपणच लेट झालो. सो त्यासाठी आलोय आम्ही आता. वाट बघतो येतील ते 5 ते 10 मिनिटात, अगदी जवळच डिस्टन्स आहे. सो भेटूया थोड्या वेळाने. श्री काय म्हणतोस रे, वाट बघायचं ना आपण. हो चला. ओके. हे बघा आपले गेट. होय चावडी चावडी. व्हाइट ब्लू व्हाइट ब्लू व्हाइट ब्लू व्हाइट ब्लू. ऑटोमॅटिक यांनी काय केलेलं, त्या दोघीने मॅच केलेलं आणि मी हे घातलेलं. काय कसले भारी ड्रेस कोड मध्ये आलेत मस्त पैकी सगळे गुपचूप गुपचूप. आणि आम्ही वेगळे वेगळे वाटतोय तर मी नंतर चेंज करणार आहे. सो आता आम्ही आलेलो हॉटेल चावडी या ठिकाणी. फोटो सेशन वगैरे चाललेला आहे. तुम्हाला समजलंच असेल की आपल्या स्पेशल गेस्ट कोण होते. तर सगळी मंडळी आपली गोव्यातली सगळी मज्जा मस्ती तर तुम्ही पाहिलेलीच असो. त्यांच्यासोबतच आता आम्ही आलेलो आहोत हॉटेल सावळीमध्ये. तर सगळं एकदम हॉटेल पण युनिक आहे त्यामुळे स्टेट. इथं इथं कुपन ग्राम टेबल पेक्षा खालीच. अरे रे 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 तुटलं झाड. लहान तर लहान पण मोठ्यांनी सुद्धा झोकेचा प्रचंड आनंद घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय. आणि खरं तर हे जे असे क्षण असतात त्यामध्ये जगून घेता आलं पाहिजे. अगदी लहानापेक्षा लहान होता आलं पाहिजे. आणि जर आपण आपल्यातलं लहान मूल
टिकवू शकलो, जोपासू शकलो, तर कदाचित आयुष्य आणखी जास्त सुंदर होऊ शकतं असं मला तरी वाटतं. मस्त झोपेचा आनंद घेतलाय. आता आम्ही बघूया काय ते पुढे कुप्पन वगैरे घेतो. ए वरती शूज अलाउड नाही श्री. तर चला आता मी तुम्हाला दाखवते हॉटेल चावडीचं किचन कसं आहे ते, अर्थात जिथं स्वयंपाक बनतो तिथली जागा कशी आहे. या इथं तुम्ही पाहू शकता चुलीवरती मटण शिजवलं जात आहे मस्तपैकी. याला म्हणतात कोल्हापूरकर आळणी, आमच्याकडे म्हणतात सप्पक किंवा फिकं. तर इथं ह्या इथं ताटं वाढून ठेवलेली आहेत, सोलकढी वगैरे. आणि मेन गोष्ट म्हणजे जर्मनची ताटं आहेत, तुम्ही पाहू शकताय. आता इथं मावशी बनवत आहेत भाकरी. दिसत असेल तुम्हाला चुलीवरच्या एकदम मस्त अशा खरपूस भाजलेल्या भाकरी त्या बनवतात. आणि मटण असेल तर मग भाकरी त्याच्यासोबत खूप चांगल्या लागतात. अदरवाईज चपाती पण काही जण खातात, पण ते चपातीसुद्धा प्रोव्हाइड करतात. सगळ्यात पेक्षा वेगळं काय स्पेशल म्हणजे थाळी एक आहे, शेल्क मटण एक थाळी आहे आपल्याला. चुलीवरचं जेवण असतं, पांढरा तांबडा रस्सा होणार, राईस होणार, गट्टी मुंडी होणार, हे सगळं चपाती भाकरी. फक्त चपातीला आपण त्याचा तवा वापरतो, नाही तर भाकरी वगैरे चुलीवर. दोन टाईप चालू, संध्याकाळी 7 ते 11 वाजे पण असते, रात्री 15 बायका असतात भाकरीसाठी. म्हणजे रात्री जास्त गर्दी असते? रात्री जास्त गर्दी असते, 50-60 किलो मटण रोज जातो आपल्याला. आणि बुकिंग केल्याशिवाय? बुकिंग पहिलं बुकिंग करावं लागतं. बुकिंग म्हणजे जरी गर्दी 8-8:30 पूर्ण वेटिंग असतं, त्याच्या आत तर लवकर. आणि हो, मेन गोष्ट म्हणजे हा व्लॉग जुना व्लॉग आहे, आम्ही गोव्यावरून आलेलो तेव्हाचा आहे. पण मला तो टाकणंच झालं नव्हतं, कारण दररोजचे दररोज नवीन व्लॉग शूट करण्यात येत होता आणि हा तसाच मागे राहिलेला. सो आज तब्येत थोडीशी खराब होती, त्यामुळे म्हणजे कालपासून मी व्लॉगच शूट केला नव्हता. तर म्हटलं आहे एक पेंडिंग व्लॉग, तर तोच तुमच्यासोबत शेअर करूया. तुम्ही पाहू शकताय दादा घोंगडी अंतरतात. घोंगडी त्यासोबतच जर्मनची ताटं, बुक्कीने फोडून कांदा, अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने इथं जेवण दिलं जातं. आणि स्पीड छान होती तिथे, कचऱ्याच्या डब्यावरती. बघा इकडे कसे बसलेत जेंट्स लोक, त्यांच्या काय गोष्टी बसणार माहिती का, राजकारणाच्या इकडच्या निवडणुका तिकडच्या निवडणुका. त्यांना तर इथे खूप इंटरेस्ट होतो अशा गोष्टी. जिथे आमचे सचिन जी जो असतील तिथे सगळं भन्नाटच होते म्हणे. होय, कालच्या त्या गेम साठी लागले की एका रूम मध्ये अशी मजा तूच करू शकते आणि तुम्हाला इतक्या कमेंट आल्यात ना, बापरे ते टॉवेल घेऊन डान्स करत होते ना तेव्हा. तर किती ती चिटिंग. पुढचा पार्ट बघायला नक्कीच आवडेल. अरे बापरे, आणखी पुढचा पार्ट एका रूम मध्ये पण एवढी मजा तुम्हीच करू शकता.
खूप छान छान कमेंट्स आल्यात त्याला. आणि ते आपण पिल्लोनी मारलेलं ना ते तर एवढं हे भारी वाटलं. ते पण भारी उड्या मारा लागलं हे तर नुसते काय लिपसिंग करून ते झपाटलेला तर डिरेक्टली म्हणून दाखवलं. फक्त आवाजच बाहेर होय फक्त आवाजच बाहेर यायचा. हे गेम मी पहिल्यांदाच होय बघ एमटीला नाही म्हणे आपण मार्क्स दिले नाही म्हणे काय नाही तुमच्याकडे चिटिंग झाल्या म्हणून अर्धा अर्धा मार्क राहू ना तुमच्या रॅम म्हणून दिला तो अर्धा अर्धा दिला की दोन्हीचं मिळून एक झालता बस त्याला एक एक दिला तरी पण हरला तो तर आलं आपलं जेवण आणि ही आहे शेलक मटन थाळी. पाहू शकताय तुम्ही किती डिलिशियस दिसते ते बेस्ट. वांग्याचं भरी डांगर खरडा छान आमटी सोलकडी श्रीखंड आणि कोशिंबीर आणि कोशिंबीर करा सुरू शाकाहारी माणसं तुम्ही. आता कॅमेरा यांनी घेतलाय म्हणजे सचिन दादा नरेन दादा आणि हे काय खातात ते दाखवतील. श्रीमान सरकारांनी मटण खरडा घेतलं होतं आणि नरेन दादांनी अंडे घेतलेले ते काही नॉनव्हेज खात नाहीत आणि इथं दादांची थाळी भाकरी गावरान मटण. हे जर्मनच्या डिशमध्ये बघा अशी भाकरी सरकतात. पांढरा रस्सा तांबडा रस्सा आणि इकडे धनशी बघा मसाले भात सगळं मिक्स करून खायला चिकन कशी आहे ग टेस्ट छान आहे मस्त जेवण छान आहे तर जेवण करून घेतो आम्ही तुम्हाला परत बोलू आपण. सारखं धनश्रीच झालेलं आहे आणि सचिन दादा आणखी जेवतात आणि राजूशी आता वॉक केला गेला तिकडे झोपा खेळते बघा दिसत असेल तर तिकडे त्या तिथे जिथं बकेट दिसते ना तिथे जाऊन हँड वॉश करायचा जेवढा आधी नंतरही. सो झालंय आमचं बऱ्यापैकी हँड वॉश करून येते छान होतो जेवण. कसं वाटलं तुम्हाला जेवण एक नंबर कसं वाटलं दादा छान झोप आल्या पोट भरलंय जास्त. हो बघा हे व्हेजिटेरियन आहेत कस अंडे खाऊन किती तीन चार चौथा दिवस अंडेच कस होत मस्त सांगा की कक्का किकी का रे खरं सांग ना तर चला निघतोय आम्ही इथनं झोका वगैरे आहे बघा मस्त आहे छान आहे सगळं काही म्हणजे आमच्या घरी घडी जायचंय तब्येत खराब आहे तुझी काय दुखतंय पोट दुखतंय. ओके आपण हॉस्पिटल मध्ये जाऊया नको ओके फूड पॉइझनिंग झालं ना तीन दिवस ते तिघ काही खात नव्हती नॉर्मलच फक्त नाश्ताच कर आणि लिंबू पाणी प्यायचे साखर पाणी लिंबू पाणी आणि नारळ पाणी एवढंच पिले तिघांनी आणि त्यांच्या निमित्ताने मी पण तेच खाल्ले. आता तुझ्या नाश्ताच करत होते मग जेव्हा पोट जेव्हा व्यवस्थित झालं तीन दिवस त्रास झालेला ना मग अंकल बाबा एवढ्या उलट्या कराल ते सचिन उलट्या कराल ते चालो रास्त भाव घ्या हातात हातात ह्यांना पण आवडलं हे पण म्हणजे
आम्ही मुंबईला नसतो म्हणजे जास्त करून हे पण असं नॉनव्हेजचं इतकं नाही पण टेस्ट केले त्यांना खूप आवडलं. थँक्यू. या परत हो नक्की. बरं तुम्हाला या हॉटेलचं असं नाव कसं काय सुचलंय? चावडी. आमच्या डोक्यात पूर्वी कल्पना होती फक्त की आपल्याला ग्रामीण पद्धतीवरचं एक जेवण करायचं आहे असं म्हणजे जेवणाच्या, कारण की आपलं एक हॉटेल होतं पूर्वी ते ज्यावर सगळं आपलं नेहमी नॉर्मली जे ग्रेव्ही आयटम वगैरे असतात पंजाबी डिशेस वगैरे तेच सगळे होते. तर काहीतरी आपण चेंजेस करावे म्हणून आम्ही हॉटेल हे केलं. मग त्याला काहीतरी नाव पूर्वी आम्ही गावठाण नाव ठेवणार होतो. तर त्याच्यानंतर हे सुचलं की बाबा आपण चावडी ठेवूया आणि त्याची एक चीज तयार करूया. मग इन फ्युचर फ्रँचायझी वगैरे करण्याचा काय विचार आहे? अजून काय डोक्यात नाही. आता सध्या तर 3 महिनेच झाले चालू करून. अच्छा. अजून आम्ही कसा परफॉर्मन्स मिळतो बघून म्हणजे सपोर्ट कसा लोकांचा आहे त्यावर ठरवायचं. बरोबर. थँक्यू. थँक्यू. इथे यांनी बघा ग्रामपंचायत कार्यालय रास्तभाव दुकान अशा प्रकारची युनिक कॉन्सेप्ट करण्याचा प्रयत्न केला. होय. चला ऑटो आलेला आहे. अरे बस जाड जाड लोक इकडे आहेत आणि स्लिम स्लिम इकडे. हे बघा हे हे ऑटो मध्ये उंदीर आहेत. ये ना राजश्री, वळायचंच नाही, सरळच जायचं. हे बघ हेच आहे. तर फायनली हाऊस पिन आमच्या घरी. काय चाललंय काकी, आवरलं? होय. ब्रुणू ब्रुणू काय नाही करत, नाही येतो. होय. आम्ही घरी आलोय आणि अशी मज्जा झालेली आमची की बघा, म्हणजे वेट करत थांबलो कारण चावी यांच्याकडे आहे आणि सचिन दादा आणि हे येत आहेत. बघा बघा कसला भारी पाहुणचार चालला आमचा. दारात बसलोय आम्ही मस्त पैकी. मी अच्छे बच्चे आणि तू? आणि आपण जाणार आहे आता तिकडं परत. थंडगार वातावरण घेतलं. पण मला कंप्लेंट कराल तर सांगा जरा. मी मला खूप गिल्टी वाटत. तुम्हालाच होत बसू शकते. मी सुळ्यात ते ऍडजस्ट करतोय. इकडे तर दूरची गोष्ट. मला माहितीये मी कुठल्याही परिस्थिती ऍडजस्ट करू शकतो. आय डोंट माइंड. स्त्री गाडी अंगावर पाडून घ्यायची. आता खोलाल का प्लीज साहेब, पाया पडू का आता? सॉरी 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 सॉरी. हे बरोबर नाही. तुम्हाला चावी मागितली होती मी. कसं वाटतं बरं? या चला. वेलकम. बसा बसा बसा. आराम झाला. एक खिडकी काढ का? हा वरती जाऊन आराम करा. निवा
खिडकीच काढतो. स्त्री 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 प्लीज पसरं काढायचं नाही आता. त्याला तुझं हेलिकॉप्टर आणून दे वरचं, त्याला आपण तो रमतोय छान. ते आरवतो ते हे आणू का ते आणलेलं आपण मेडिकल मधून एनर्जेल पाणी वगैरे देते आरवला गिफ्ट करणार गाडी एरोप्लेन दाखव ना तुझं चांद आरवला त्याला लिंबू आणि पाणी आणलं ना. नाही आणलं ते लागले एक श्रीला आणि एक आरवला घेऊन लवंग आहे इट्स ओके चालेल चालेल काय नाही वॉशिंग मशीन धुते आपली मुलीसाठी नाही लँग्वेजचं ते का.